नमस्कार, मी शीला पाटील. शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहे कापण्या. शिदोरीमध्ये याआधी आपण गव्हाच्या पिठाच्या कापण्या पाहिल्या आहेत. आज आपण पारंपरिक पद्धतीच्या डाळीच्या पिठाच्या म्हणजे बेसनच्या कापण्या पाहायचं आहे. आषाढ महिन्यामध्ये तळणीतला हा एक महत्त्वाचा पदार्थ आहे. चला तर कसं करायचं ते पाहू. कापण्या करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 वाटी डाळीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी गुळ. गुळाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार घ्या. दूध गरजेनुसार घ्यायचंय. खसखस, सुंठ पूड, चवीनुसार मीठ, आणि इथं मी बडीशेप थोडंसं ठेचून घेतलेलं आहे, आणि तळण्यासाठी तेल. एवढ्या साहित्यामध्ये करायचं आहे. चला कसं करायचं ते पाहू. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये गुळ घालून घ्यायचं आणि त्यामध्ये 1 1/2 वाटीच दूध घालायचं. आधी जास्त नाही घालायचं, नंतर आपण वाढवू शकतो. फक्त गुळ विरघळणे एवढं घालायचं आणि हे बारीक ह्याची पेस्ट करून घ्यायची. एका भांड्यामध्ये हे डाळीचं पीठ घालून घ्यायचं, त्यामध्ये हे गव्हाचं पीठ, चवीनुसार मीठ थोडंसंच घालायचं, सुंठ पूड, बडीशेप, काही जण अख्खं पण घालू शकतात. सगळं मिश्रण एकत्र करायचं. त्यामध्ये 1 टेबलस्पून तेल, कच्चं तेल घ्यायचं. खूपच कुडकुडीत आपल्याला आवडत असेल तर हे तेल गरम करून घ्यायचं. हे तेल आपल्याला मऊ कापण्या हव्यात, त्यामुळे मी कच्चंच घेतलेलं आहे. हे सगळं हाताने पीठ छान चोळून घ्यायचं. त्यामध्ये हे मिक्सरला घेतलेलं गुळाचं दूध थोडं थोडं घालून मिक्स करून घ्यायचं. घट्ट गोळा होण्या इतपत हे मळून घ्यायचंय. मिक्सरला लावलेलं हे सगळं गुळाचं पाणी मी घातलेलं आहे. आता गरज लागली तर त्यामध्ये मी थोडस दूध घालेन. असा घट्ट गोळा करून घ्यायचा. मला एवढं कणिक भिजवण्यासाठी 1/2 वाटी दूध लागलेलं आहे, 1/2 वाटी तसंच राहिलेलं आहे. आता हे 10 मिनिटं झाकून ठेवून द्यायचं. नंतर गोळा छान भिजलेला आहे, आपल्याला हव्या त्या आकारामध्ये काढून घ्यायचा. आपण एक मोठी पोळी लाटण्यासारखी काढून घ्यायचं. पूर्ण हाताने घोटून मळून घ्यायचं त्याला. त्यामध्ये डाळीच्या पिठाचा वापर असल्यामुळं त्याला चीर पडायची शक्यता असते. दोन्ही बाजूला तेल लावायचं, पीठ नाही लावायचं. पीठ लावलं तर ते तेलामध्ये पीठ उतरतं. थोडंसं तेल लावून लाटण्याला पण थोडंसं तेल लावायचं आणि हे लाटून घ्यायचं. जाड पोळी होण्याइतपत हे लाटायचं. प्रत्येक वेळा उचलून लाटायचं म्हणजे पोळपाटाला चिकटत नाही. थोडंसं जाडच लाटायचं. आपल्या चपातीपेक्षा पण थोडीशी जाडी असायला पाहिजे. आपल्याला खूप मऊ कापण्या हव्या असतील तर यापेक्षा थोडंसं जाड ठेवायचं, आणि जर कुडकुडीत हव्या असतील तर एकदम पातळ लाटायचं. आपल्याला ज्या आकारात पाहिजे किंवा ज्या चवीचं पाहिजे त्यानुसार लाटून घ्यायचं. त्याच्यावरती थोडस खसखस अगदी थोडं थोडस घालायचं. त्याचं पांढरं छान दिसतं ते. आणि हे चिकटण्यासाठी परत लाटण्याने थोडस दाब द्यायचा, म्हणजे सगळीकडे चिकटलं जातं. परत हे पालथी करायचं आणि दुसऱ्या बाजूला पण हे थोडं थोडस खसखस पसरून घ्यायचं. आपल्याला तीळ आवडत असेल तर तीळ पण घालू शकता. हलक्या हाताने दाब देऊन परत लाटून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला ज्या आकारात हव्या त्यानुसार कापण्या कापायच्या. कापण्या म्हटल्यावर थोडस तिरकच घ्यायचं, असा कापण्यांचा आकार आला पाहिजे. अशा पद्धतीचं सगळेच करून घ्यायचे. अशा कापण्या करून घेतलेल्या आहेत. गॅसवरती एका कढईमध्ये तेल तापवायला ठेवायचं. तेल तापले की नाही पाहण्यासाठी थोडस टाकून बघायचं. पटकन वरती आलंय म्हणजे आपलं तेल तापलेलं आहे. आता गॅस मध्यम टू लो या दरम्यान ठेवायचं. त्यामध्ये आता कापण्या सोडून घ्यायच्या.
एका वेळी जास्त कापण्या सोडायच्या नाही. लो टू मीडियमच्या दरम्यान ठेवल्यामुळं कापण्या आतपर्यंत तळल्या जातात. या थोडासा जास्त वेळ लागतो पण ह्या छान तळल्या जातात. या पद्धतीच्या झाल्यानंतर काढून घ्यायचं. त्याचा रंग परत थोडासा डार्क बनतो कारण आत तळायची प्रक्रिया अजून सुरूच असते गूळ आणि तेल असल्यामुळं. तेल पूर्ण निथळल्यानंतर हे एका टिश्यू पेपर वरती काढून घ्यायचं. अशा प्रकारच्या कापण्या तयार होतात. तुम्ही करून बघा आणि त्याच्या प्रतिक्रिया आवर्जून कळवा. धन्यवाद.